आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काकासो पाटील विक्रमी मताधिक्याने निवडून येणार, खासदार प्रकाश हुक्केरी यांचे जाहीर सभेत प्रतिपादन. निपाणी मतदारसंघातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार काकासाहेब पाटील विक्रमी मताधिक्याने विजयी होणार असल्याचे प्रतिपादन खासदार प्रकाश हुक्केरी यांनी मांगुर येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या पटांगणामध्ये झालेल्या जंगी जाहीर सभेमध्ये व्यक्त केले. यावेळी बोलताना प्रकाश हुक्केरी पुढे म्हणाले की काँग्रेस सरकारने राज्यात आजपर्यंत अनेक शाश्वत विकास कामे राबवली आहेत. गोरगरिबांच्या हिताच्या अनेक योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काकासाहेब पाटील विजय निश्चित होतील. यावेळी काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील म्हणाले, कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्याजी यांनी अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या आहेत, त्यामुळे राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर येणार असून निपाणी मतदारसंघातून मला निवडून द्यावे असे आवाहन केले. यावेळी कर्नाटक राज्य काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष वीरकुमार पाटील, बेळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, युवा नेते उत्तम पाटील यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपामधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नूतन सदस्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा पंचायतीचे माजी उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हावले, साही उद्योग समूहाचे शिल्पकार प्रदीपराव जाधव, मांगूर ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष आकाताई बन्ने, माजी अध्यक्ष सुनील जळणे, युवा नेते सचिन केस्ते, ग्रामपंचायत सदस्य अण्णासो जळणे, रमेश जाधव, विलास जळणे, सचिन बोधले, कलंदर मुल्ला, सूरज भोसले, बाहुबली पाटील, महावीर पाटील, सर्जेराव टोपे यांच्यासह काँग्रेसप्रेमी व सरप्रेमी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे सह शिवाजी भोरे. काका पाटील परत एकदा विधानसभेला चौथा वेळ पाठवून द्यायसाठी या भागाचा निपाणी भागाच मतदार बंधूंनी तयार झालेलं आहे. निश्चितपणानं मी सांगतो, त्यावेळेला काका पाटील आणि गणेश हुक्केरी दोघं जण विधानसभेला जाणार, मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या परत एकदा कर्नाटकचे राज्याचे मुख्यमंत्री होणार आणि मुख्यमंत्री होणार परत 5 वर्ष त्यांनी या भागाचे जनप्रतिनिधींच्या प्रतिनिधींना ऐकून या भागाच्या अभिवृद्धी कार्यासाठी ते झडपणार. मला दुसऱ्या कामासाठी जायचं आहे. जिल्हा परिषदेच्या अखेरतील 20 किलोमीटर असे डांबरीकरण करायचे अशा सारखे निर्णय. त्यामुळं हे जे 750 कोटी रुपये झाले हे त्यामुळे झालेले. काम कशाला केलं म्हणायचं, जे काम नियमामध्ये बसत नाही ते नियमामध्ये बसवून ते काम पूर्ण केलं तर त्याला काम केलं म्हणणार आणि विकास केला. त्याच्यासाठी मांगूर एक आदर्श गाव. ज्यावेळी 2007 मध्ये कर्नाटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवडले 2008 मे पर्यंत, त्यावेळी या विभागाचे आमदार माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांनी प्रतिपादनाचा अहवाल घेऊन राज्यपालांची शिफारस घेऊन राष्ट्रपती प्रतिभाताईंची सही घेऊन या ठिकाणी सुवर्ण ग्राम योजनेमध्ये त्याचा अंतर्भाव केला आणि 2 कोटी 42 लाख त्याला काम केलं. काम केलं कशाला म्हणायचं की अनेक वर्षापासून 1976 पासून कळमवडीचा करार झालेला होता. 1990 पासून महाराष्ट्रातील लोकांना पाणी मिळत होतं नदीचं, ते आपल्याकडे मिळत नव्हतं, मिळालं तरी ते हक्काचं नव्हतं. प्यायला पाणी सोडा, अमुक करा असं म्हणून
सांगावं लागत होतं. यासाठी आम्ही कर्नाटक राज्याकडून 25 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाला दिले आणि महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री केल्याजशी विलासरावजी देशमुख यांच्याकडून 25 कोटी रुपये माफ करून घेतले आणि काळावाडीचा करार केला म्हणून त्या टीमची पाणी आपल्या त्रिकोटी करून केला कायम स्वरूपात येते त्याला कारण.